ब्लॅक फंगस हा रोग संसर्गजन्य नसून मानवी संपर्काद्वारे तो पसरत नाही, त्यामुळे या रोगाबाबत असणारी भीती नागरिकांनी बाळगू नये असे आवाहन अक्कोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कोडणी तालुका निप्पाणी येथे ब्लॅक फंगस रुग्ण आढळल्यानंतर ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने गुरुवार दिनांक 8 रोजी तात्काळ ग्रामपंचायत टास्क फोर्स कमिटीची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी डॉक्टर कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉक्टर कुलकर्णी पुढे म्हणाल्या, ज्या नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांनाच हा आजार होत असतो. हा आजार झालेल्या नागरिकांचा गावाशी संपर्क नसल्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, मनातील अनावश्यक भीती काढून टाकावी, तसेच कोरोनापासून कसा बचाव करता येईल याकडे लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले. तहसीलदार प्रकाश गायकवाड म्हणाले, ग्रामपंचायत प्रशासनाने ब्लॅक फंगस आजाराबरोबरच गावात कोरोना नियंत्रणासाठी काटेकोरपणे प्रयत्न करावेत. आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी, त्यासाठी आरोग्य प्रशासनाची मदत घ्यावी, तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांनी घरीच राहावे. जे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा गायकवाडांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते राजू कानडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनिरीक्षक अनिल कुंभार, ग्रामपंचायत उपाध्यक्ष राजू खवरे, सदस्य अशोक महाजन, सुनील खवरे, विठ्ठल कोले, बीरा डोने, राजू शिंदे, रवी खोत, विठ्ठल नाईक, ग्रामविकास अधिकारी LS तळवार यांच्यासह अंगणवाडी आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.